करायचे आहे? पैसे चेक करायचे आहेत, परत जे पैसे जमा झाले असतील ते काढायचे आहे. नमस्कार, मी अंजली भरत मगरे. माझं लग्न झालेलं, तर माझे मिस्टर काही 5 वर्षाने वाढले, तर मी आता इथंच राहते. आणि माझं आता 1-4 वर्षाचं लहान बच्चू आहे, तर ते सांभाळायला लागतं. पण माझं सध्या माझी परिस्थिती खूपच खालावलेली आहे. म्हणजे माझ्याकडं आता उत्पन्नाचं साधन काहीच नाही, तर मी पण मानसिकतेमध्येच आहे. आणि अशा वेळेस मला बायपने ही दोस्त म्हणून कृषी सखी असं निवड केली, तर त्याच्यातनं मला काहीतरी फायदा होईल का आणि थोडे पैसे माझ्याकडे येतील का असं मला वाटतं. माझं शिक्षण 10वी झालेलं आहे. नंतर मग मी करायचं ठरवलं, तर मग ते बायपने माझं रजिस्ट्रेशन करून घेतलं. त्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्डची गरज होती, तर ते पण माझ्याकडे नव्हते, तर मी ते 2-3 दिवसात करून घेतलं. आणि 28 तारखेपासून मग मी ते सर्व्हिस द्यायला लागली. तर त्याच्यात मोबाईल रिचार्ज आणि लाईट बिल भरणे आणि मनी ट्रान्सफर करणे आणि पैसे चेक करणे व काढणे सुविधा. अंजलीकडून पैसे काढतो, आता मला जायला भाडा नाही ना, एवढं दूर 50 रुपये भाडा, जायचा कुठं? पैसे काढतो मग इथं गावातच पैसे काढतो ना. तुमचा दिवस वाचला का? दिवस वाचला. एक मजुरी आता 150 रुपये कोण देणार आहे? आमच्या इकडे बस नाही, तर आमच्या लोकांना जामुनबली जायला खूप त्रास होतो, कारण की बस नसल्यामुळे जीपला जावं लागतं, तर 50 रुपये भाडं खर्च करून जावं लागतं आणि ते सुद्धा खूप गर्दी असते बँकेत, तर अख्खा दिवस जातो. काय करायचं आहे? माझी मुलीची शिष्यवृत्ती 2-3 वर्षा भेटली नाही. यंदा 2 पैसे झाले जमा, किती आहेत ते बघले झाले. म्हणजे ताईकडे 2 वेळेस पैसे म्हणजे ताईकडून काढले. आणि माझ्या मुलीला कपडे घ्यायचे होते, पुस्तके घ्यायचे होते, वह्या, ती साठीची शिष्यवृत्ती जमा झाले का नाही झाले ते बघायचे होते. म्हणजे ताईकडे बघले तर माझे 50 रुपये वाचले, वेळ वाचला, परत मुलीची सुट्टी वाचली, साची दिवस वाचला आणि इथेच मी पैसे काढले 2-3 वेळेस. काय करायचं आहे? मुलीचे पैसे सुश्रुती आहे ना, ते बघायचे आहे. कशासाठी पाहिजे? कपडे घेण्यासाठी. आधार कार्ड आणलंय का? आणलंय. कोणत्या बँकेचं पासबुक आहे? महाराष्ट्र. आनंद वाटला काय, माझे मुलीचे पैसे भेटले लवकर, तर माझ्या मुलीला कपडे लवकर घेऊन देणार, माझी रोज मुली शाळेत जाणार. मास्तरला विचारून की पैसे जमा झाले नाही झाले ती वेळेस मी विचारलं, तर मना झालं तिथं. इंदा आता जमा झाले. पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलं तर मला असं वाटलं की ते आता बिल भरताय ते खरोखरच भरता येईल की नाही, हे जरा असा प्रश्न पडला की ते भरतील की नाही. तर मी त्यांच्याकडे गेलो, त्या बिल दिला आणि मग त्यांनी माझा मोबाईल नंबर घेतला. मग तो मोबाईल नंबर त्या घेतल्यावर मग मेसेज आला की बिल भरलं, तर मग सक्सेसफुली असा मेसेज आला. मग लाईट बिल भरलंय, मेसेज आता मोबाईलला येईल. तुमचं पण लाईट बिलच आहे. हा, तुमचा बिल भरले नाही. पीसचं काम जर आलं नसतं तर मी कुठे असते? माझ्या बाळाचं काय झालं असतं? मला रोजगार पण मिळाला नसतं आणि मी माझ्या बाळाचे पण खूप त्याला पण खूप त्रास म्हणजे हालत खूप होणार होते. पण हे पी एसचं काम आल्यामुळे
मला रोजगार मिळाला त्याच्यात मी माझ्या बाळाचं पण भागवते आणि माझ्या आई वडिलांचं पण भागवते आणि माझं स्वतःचं पण त्याच्यातच करते. तर मी खूप खूप आभारी आहे जर आमच्या बाईने माझं काम ए पी एसचं काम दिलं त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांची आभारी आहे.